नमस्कार. अहमदनगर शहराचं नाव अनेक महिलांनी मोठं केलंय. अलीकडच्या काळात जर पाहायचं झालं तर मला डॉक्टर सौसुधा कांक्रिया यांचं नाव प्रकर्षानं जाणवतं. त्याची कारणं अनेक आहेत की त्यांचं कार्य, एकंदरीत त्यांची सेवाभावी वृत्ती आणि त्यांनी मिळालेले पुरस्कार, आणि एवढं असूनही ते अतिशय विनम्र असं त्यांचं एक व्यक्तिमत्व आहे, अतिशय शालीन असं त्यांचं एक व्यक्तिमत्व आहे, ते भावतं मनाला. त्यांचे विचार, त्यांचे उच्चार आणि त्यांच्या स्पष्ट करण्याची भाषा ही अतिशय नम्र आहे, आणि आपण डाऊन टू द अर्थ असं जे म्हणतो त्या प्रकारे त्या वागतात. त्याचं कारण केवळ असं आहे की ध्यानधारणा आणि परमेश्वरावरची भक्ती श्रद्धा, आणि एक प्रकारचं कार्य करताना त्यांनी जे मुलींसाठी केले, बेटी बचाव आणि त्यांचं जे बेटी बचावचं कार्य आहे ते अतिशय मोलाचं कार्य ते करतात. गेली 30-35 वर्ष ते हे कार्य करतात. आणि त्या व्यतिरिक्त नृत्य, नाट्य, वक्तृत्व आणि दातृत्व हे सगळं असूनही ते अतिशय त्यांची जी वागण्याची पद्धत आहे की त्यांची जी सांगण्याची पद्धत आहे, त्यांचं जे एकंदरीत आचरणाची पद्धत आहे ती अतिशय शांत, छान आणि एखाद्याला समोर त्याला भारून टाकेल अशीच त्यांची. स्त्री जन्माचं स्वागत करा हे जे त्यांचं मनापासून ते करतात, आणि त्यांचं जर तुम्ही पुस्तक वाचलं गोडुलूस तर ते पुस्तकही तुम्हाला हेच दर्शवतं की एक प्रकारची माया, एक आईची एक माया जशी असते आपल्या मुलांवर तसं त्यांचं एकंदरीत वागणं आहे, म्हणून ते खूप पटतं आणि आपल्याला त्यांची जाणीव होते. की कॅलिफोर्निया सारख्या ठिकाणी त्यांनी भाषण दिलेलं आहे, जर्मनी सारख्या ठिकाणच्या रेडिओवर त्यांचे अनेक भाषणं तयार झालेली आहेत, ती दिलेली आहेत, ब्रॉडकास्ट झालेली आहेत. ते हे वैशिष्ट्य आहे नगरच्या दृष्टीने वैशिष्ट्य, आणि हे सगळं कार्य ते कुठल्याही प्रकारचा गवगवा न करता त्यांचं कार्य चाललेलं असतं तुम्हाला ते जाणवत असेल, म्हणून अतिशय त्या महत्वाचं काम ते करत असतात. लक्ष्मी आणि सरस्वती या दोघीही त्यांच्यावर प्रसन्न आहेत, आणि असंही असूनही कुठल्याही प्रकारचा मानभावीपणानं दाखवतात त्या जे एकंदरीत त्यांचं जे समाजकार्य चाललेलं आहे. मला आठवतं की एका महिला दिनी त्यांनी माझी एक एकांकिका केली होती, तप्त दाही दिशा, म्हणजे एकांकिकेतही काम केलं त्यांनी. त्यांनी नृत्याचा कार्यक्रम केला होता 24 तास दृश्य. मला असं वाटतं की जयप्रदांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला होता. हे सगळी क्षेत्र त्यांनी पादाक्रांत केलेली आहेत, आणि हे क्षेत्रात कामं करताना सुद्धा अतिशय विनम्रपणे ही सेवा करतात ते. तुम्ही जर त्यांच्याशी बोलायला गेला तर तुमच्या लगेच लक्षात येईल की अरे आपल्याला वाटत नाही की या बाईंचं काम एवढं मोठं आहे. आज त्या 60 वर्षाच्या झाल्या खरं वाटत नाही, आणि त्या दिसतही नाही तशा, कारण केवळ त्यांचं ध्यानधारणा